नमस्कार, मी आरती औटी, एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत. नवी मुंबईत कोरोनाच्या चाचण्यांमध्ये वाढ, प्रतिदिन होत आहेत 1200 चाचण्या. नवी मुंबई शहरात कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली असून रोज 1200 आसपास चाचण्या केल्या जात आहेत. त्यात प्रतिजन चाचण्यांची भर पडत आहे. येत्या काळात अधिकाधिक प्रतिजन चाचण्या केंद्र सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर नवी मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या कमी होईल, हीच आशा बाळगली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. मुस्लिम बांधवांना बकरीद साध्या पद्धतीने साजरे करण्याचे पालिकेचे आवाहन. नवी मुंबईत मुस्लिम धर्मियांकडून बकरीद हा सण 1 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने बकऱ्यांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. मात्र कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यंदा बकरीद साध्या पद्धतीने साजरी करण्याच्या सूचना राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत. याच वेळी नवी मुंबई महानगरपालिकेनेही काही नियमावली जाहीर केलेली आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांना यावेळी बकरीद ही साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. कोरोनामुळे मच्छीमारांवर आली उपासमारीची वेळ, आर्थिक मदतीसाठी सरकारकडे साकडे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश हादरून गेला असताना दुसरीकडे मात्र मासेमारीसाठी लागणाऱ्या होडी आणि लहान डिझेल इंजिनाच्या बोटींसाठी मच्छीमारांनी घेतलेल्या बँकेचे लाखो कर्जाची हप्ते आणि व्याजाची रक्कम तसेच अतिवृष्टी वादळ यांसारख्या अनेक समस्यांना नवी मुंबईतील लहान मोठ्या मच्छीमारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील मच्छीमारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे. केंद्र आणि राज्य शासनाने या मच्छीमार बांधवांची त्वरित दखल घेऊन त्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी मच्छीमारांच्या वतीने कोकण आयुक्तांकडे करण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. कमी पावसामुळे मुंबईकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता. जुलै महिना संपत आला तरी पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. विशेषतः नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडलेला आहे. पुढील 2 महिन्यात अपेक्षित पाऊस न पडल्यास शहरवासियांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. ओला उबेरो रिक्षा टॅक्सी चालकांसमोर संकट. खासगी बँका वित्त संस्थांकडून टाळेबंदीतही वाहन जप्तीची कारवाई. टाळेबंदीमुळे गेल्या 5 महिन्यांपासून उत्पन्न आटलेल्या आर्थिक अडचणीत असलेले रिक्षा टॅक्सी चालक तसेच ऍप आधारित टॅक्सी सेवेच्या चालकांसमोर वाहनांसाठी घेतलेल्या कर्जफेडीचे आव्हान मोठे ठाकले आहे. या चालकांनी वाहनांसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी वित्त संस्था तसेच खासगी बँकांचा तगादा सुरू झालेला असताना काही प्रकरणात हप्ते न फेडल्याचे कर्जदाराचे वाहनही जप्त करण्याची तक्रार आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. 1.5 लाखांहून अधिक गणेश मूर्ती मुंबईत दाखल. गणेश कार्यशाळांमध्ये रंगरंगोटीची कामे सुरू. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीतही पेनमधील गणेश मूर्तीकार मुंबईकर भाविकांच्या मदतीला धावून आलेले आहेत. येथील गणेश मूर्तीकारांनी साकारलेल्या 1.5 लाखांहून अधिक गणेश मूर्ती मुंबईत दाखल करण्यात आलेल्या आहेत. मुंबईतील ठिकठिकाणच्या गणेश कार्यशाळा पेनच्या गणेश मूर्त्यांनी सजल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. आजच्या बातमीपत्रात इतकेच. नमस्कार.